दाऊद भाई, यशवंत सिन्हा ने अपुन का सारा माल पकड़ लिया और हमारे आदमी लोगों को भी मारा है। आज सारे पुलिस डिपार्टमेंट में वो हीरो बन चुका है और अखबार में फोटो भी छपेला है। दाऊद, दाऊद क्यों बच्चे, दूध वूध पी लिया? दूध तो मैं तब पीऊंगा जब तेरी लाश गिराऊंगा। गिराने वाला तो ऊपर है भगवान, तू तो शैतान है। तुझे मारने के लिए मैं शैतान से भगवान भी बन सकता हूँ यशवंत सिन्हा। ऐ चिल्लाओ मत, चिल्लाने से कुछ नहीं होगा। देखो जब तक मैं जिंदा हूँ तुम मेरा और मेरे हिंदुस्तान का कुछ नहीं बिगाड़ सकते। जब मौत करीब आती है तो लोग ऐसी ही बातें करते हैं महात्मा की तरह। मरने के लिए ना मैं महात्मा गांधी हूं और ना तू गोडसे, और ये जमाना भी 1947 का नहीं AK-47 का है। तेरे दिए तोहफे से ही तेरा कफन बॉक्स बनाऊंगा मैं। तू बनाने वाला है जबकि मैं बना चुका हूं, सिर्फ तेरी लाश डालने की देर है। तुझे याद है मैंने तुझे कहा था कि पहले श्राद्ध और फिर उसके बाद अंतिम संस्कार करने की मेरी आदत है। तेरा श्राद्ध पूरा हो चुका है, सिर्फ अंतिम संस्कार की देर है। योर डेज आर नंबर्ड मिस्टर यशवंत सिन्हा, जस्ट काउंट योर डेज, काउंट योर डेज, काउंट योर डेज, काउंट योर डेज। ನಾನು ಅವನ್ನ ಇನ್ನೋಸೆಂಟ್ ಅಂತ ಪ್ರೂವ್ ಮಾಡಿ ರಿಲೀಸ್ ಮಾಡಿಸಬೇಕು ಅಂತಿದ್ರೆ ಜೈಲಿನಿಂದ ಎಸ್ಕೇಪ್ ಆಗಿ ತಾನೇ ಕಲ್ಪಿಟ್ ಅಂತ ಪ್ರೂವ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಅವನ ಮೇಲೆ ಶೂಟ್ ಅಟ್ ಸೈಟ್ ಆರ್ಡರ್ ಬೇರೆ ಇದೆ. ರಾಮ್ ನನ್ ಮಾತು ಕೇಳು, ನಿನ್ ಕದ್ದೋಳಾರೋದ್ರಿಂದ ನಿನ್ ಪ್ರಾಣಕ್ಕೆ ಅಪಾಯ, ಪೊಲೀಸ್ಗೆ ಸರೆಂಡರ್ ಆಗ್ಬಿಡು, ನಾನೆಲ್ಲ ನೋಡ್ಕೋತೀನಿ. ಪ್ಲೀಸ್, ನಿಮ್ಮ ಕಾನೂನಿಗೆ ಸತ್ಯನ ಕಾಪಾಡೋ ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲ. ಅದೇನೇ ಇದ್ರು ಸತ್ಯಕ್ಕೆ ಸಮಾಧಿ ಕಟ್ಟೋ ಸುಳ್ಳನ್ ಪಕ್ಷಪಾತಿ. ನೀವು ಹೇಳಿದ ಕಾನೂನನ್ನ ನಂಬಿ ಕೋರ್ಟಿನ ಮುಂದೆ ಬಲಿಗೆ ನಿಂತಿರೋ ಕುರಿತರ ತಲೆ ತೆಗೆಸ್ಕೊಂಡು ನಿಂತಿದ್ದಕ್ಕೆ ನನಗೆ ಸಿಕ್ಕಿದ್ದೇನು? ಮನೆಗೆ ಒಳ್ಳೆ ಮಗನಾಗ್ಲಿಲ್ಲ, ದೇಶಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆ ಪ್ರಜೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಹೀಗೆ ಇದ್ರೆ ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ಹೆಣನೂ ಆಗಲ್ಲ. ನನಗಾದ ಅನ್ಯಾಯಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಪಡೆಯೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಕಾನೂನ ತಡೆದೆ, ಅದು ತೂಗಿಡ್ತಾನೆ ಇತ್ತು. ಈಗ ಬಡದೆ ಬಿಡಿಸಿದರೆ ಖಂಡಿತ ನ್ಯಾಯ ಸಿಕ್ಕೆ ಸಿಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ ಸಹಾಯ ಬೇಕು. ನಿನ್ಗೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕಾದ್ದು ನಾನಲ್ಲ, ನಿನ್ ಫ್ರೆಂಡ್ ಆನಂದ್. ರಾಮ್ ಒಂದ್ ನಿಮಿಷ. ರಾಮ್ ಇದು ನಿಮ್ಗೆ ನಿಮ್ ಫ್ರೆಂಡ್ ಆನಂದ್ ಬರ್ದಿರೋ ಲೆಟರ್. ರಾಮ್, ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ನೆರವಾಗದು ಒಬ್ಬ ನಿಜವಾದ ಸ್ನೇಹಿತನ ಕರ್ತವ್ಯ ಅನ್ಕೋತಿದ್ದು. ನಾನು ನಿನ್ನ ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿಸಿ ದೂರ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಆದರೆ ಒಂದಂತೂ ನಿಜ, ನಾನು ನನ್ನ ಮನೆಯವರ ಮಾನ ಅಪಮಾನ ರಕ್ಷಣೆಗೋಸ್ಕರ ನಿನ್ನ ಬಲಿಪೋಷವಾಗಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ಬಂತು. ಮುಂದಿನ ಜನ್ಮ ಅಂತಿದ್ರೆ ನಿಜವಾದ ಸ್ನೇಹಿತನಾಗಿ ಬಂದು ನಿನ್ನ ಋಣ ತೀರಿಸ್ತೀನಿ. ನನ್ನ ಹುಡುಕೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಡ, ನನ್ನ ಕ್ಷಮಿಸ್ಬಿಡು ರಾಮ್, ಕ್ಷಮಿಸ್ಬಿಡು. ಸ್ಟೂಪಿಡ್, ಮುಖ ತೋರ್ಸಕ್ಕೆ ಧೈರ್ಯ ಇಲ್ಲದೆ ಓಡೋಗಿದ್ದಾರೆ. ರಾಮ್ ಈಗೇನು ಮಾಡೋದು? ಏನಾದರೂ ಮಾಡಲೇಬೇಕು. ಆ ಥರ ಪಟ್ಟು ಏನು ಡಿಸಿಷನ್ ತಗೋಬೇಡ. ಸತ್ತಿರೋ ವ್ಯಕ್ತಿ ಮಾಮೂಲಿ ಮನುಷ್ಯ ಅಲ್ಲ, ದೊಡ್ಡ ಪೊಲೀಸ್ ಆಫೀಸರ್. ಅಂತ ಒಳ್ಳೆ ಆಫೀಸರ್ ಕೊಲ್ಲುವಂಥ ವೈರಿಗಳು ಯಾರಿರ್ಬೋದು? ತುಂಬ ಇದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಅವರಿಗೆ ಡೆಡ್ಲಿ ಡೇಂಜರಸ್ ಎನಿಮಿ ಅಂದರೆ ದಾವೂದ್. ನೀವು ಬಾಂಬೆಗೆ ಬರೋಕೆ ಮುಂಚೆ
ಯಶವಂತ್ ಸಿನ್ಹಾ ದಾವೂದ್ನ ಹಿಡಿದು ಕೋರ್ಟ್ಗೆ ಪ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರು. ಲಿಹಾಜಾ ಈ ಅದಾಲತ್ ಉಸೆ ಕತ್ಲ್ ಔರ್ ದೇಶ ದ್ರೋಹ ಕೆ ಇಲ್ಜಾಮ್ ಮೇ ತಾಜಿರಾತ್ ಹಿಂದ್ ದಫಾ 302 ಕೆ ತಹತ್ ಉಮ್ರ ಕೈದ್ ಕಿ ಸಜಾ ಸುನಾತಿ ಹೈ. ಏ ಯಶವಂತ್ ಸಿನ್ಹಾ, अदालत का फैसला होने से यह मत समझना कि सब कुछ खत्म हो गया है. अंत नहीं, शुरुआत है. मुझे कैद रखने के लिए हिंदुस्तान में कोई जेल नहीं बना. मैं बहुत जल्द बाहर आऊंगा और तब तू इस दुनिया से खो जाएगा जैसे अमावस की रात को चांद. बाहर निकलने के पहले श्राद्ध करना और बाहर निकलने के बाद संस्कार मेरी आदत है. नेक्स्ट इज, आज तक तेरे जैसे बहुत सारे मुजरिमों ने मुझे ऐसे ही चैलेंज किया लेकिन मैंने दोबारा उनकी शक्ल कभी नहीं देखी. जिन्होंने तुझे पहले चैलेंज किया उनमें मैं नहीं. मेरा नाम दाऊद है. दाऊद, मेरे जूते का नाम भी दाऊद है. दाऊद शूज, जो हर रोज मेरे पांव की सेवा करते हैं. अब इससे ज्यादा तू और क्या करेगा. ये तू नहीं, तेरी वर्दी बोल रही है. लेकिन एक बात याद रखना यशवंत सिन्हा, मैं तुझे ऐसी मौत दूंगा कि तेरी मौत देखने के बाद म्युनिसिपालिटी में काम करने वाला चपरासी भी खाकी वर्दी पहनने से घबराएगा. वेल सेड. जब से मैंने ये वर्दी पहनी है हर रोज मेरा अपॉइंटमेंट मौत से होता है. तुम जैसे मुजरिमों से तो सिर्फ मुलाकात होती है. सर, कड़ी नजर रखो इस पर.
यशवंत सिन्हा, याद है तुझे मैंने कहा था मुझे कैद रखने के लिए हिंदुस्तान में कोई जेल नहीं बना। और सुन, मुझे पकड़ने के लिए ये तुम्हारी 303 राइफल काफी नहीं है। ये लो मेरी तरफ से एक तोहफा, एक AK-47, ये लो। और एक बात याद रखना, मैं यहां पर आया था एक मुजरिम बनकर, लेकिन जा रहा हूं पुजारी बनकर तेरी मौत का मुहूर्त निकालने। ಆ ಸೇಡನ್ನ ತಿರಿಸ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಮೋಸ್ಟ್ಲಿ ದಾವುದೇ ಕೋಲೆ ಮಾಡಿಸಿರ್ಬಹುದು.